महत्त्वाची बातमी समोर येते. यवतमाळच्या वणी परिसरातील कोळसा कंपनीत मनसेने राडा केलाय. हिलटॉप कंपनीच्या कर्मचाऱ्यांना मनसैनिकांकडून मारहाण झाली आहे. प्रदूषणाच्या मुद्द्यावर मनसैनिक आक्रमक होताना दिसतात. हिलटॉप कंपनीत मनसेकडून तोडफोड झाल्याचं चित्र बघायला मिळत आहे. आपल्यासोबत प्रतिनिधी गजानन उमाटे आहेत. गजानन, नेमका काय प्रकार आहे आणि मनसैनिकांची नेमकी काय मागणी आहे? यवतमाळ जिल्ह्यातील वणी परिसरामध्ये ही हिलटॉप नावाची कोळसा खाण आहे, कंपनी आहे आणि तिथं कोळशाचं उत्खनन होतं. प्रदूषणाचा मुद्दा आणि काही स्थानिक लोकांच्या तक्रारी होत्या, त्यानंतर मनसेचे लोक आक्रमक झाले, त्या ठिकाणी गेले आणि हिलटॉप कंपनीच्या कर्मचाऱ्यांना मारहाण केली, ताकीद दिली. या प्रकरणात 3 जणांवर गुन्हा दाखल झालेला आहे. वणी परिसरात काही कंपन्या आहे ज्या अवैधपणे कोळशाचं उत्खनन आणि वाहतूक करते, तस्करी होते. त्या परिसरात वेळोवेळी स्थानिक लोकही आक्रमक असतात आणि मनसेनंही या ठिकाणी राडा केला, काही लोकांना मारहाण केली. त्या प्रकरणात 3 जणांवर गुन्हा दाखल झालेला आहे आणि समोरचा तपास जो आहे तो आता स्थानिक पोलीस करत आहेत. अत्यंत गंभीर प्रकारच्या परिसरामध्ये अनेक कोळसा कंपन्या आहे, अवैधपणे कोळशाचं उत्खनन आणि तस्करी केली जाते, त्यामुळे जे आहे ते स्थानिकांनी नागरिक तक्रारी करत असतात आणि त्यावरूनच हा प्रकार घडल्याची माहिती जी आहे ती आता पुढे येत आहे. नक्कीच, धन्यवाद गजानन या दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.